आजही 24 तास एक पाऊल पुढे। अशीच भीषण स्थिती बीड जिल्ह्यातही आहे। आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यांना दुष्काळाचा सर्वाधिक तडाखा बसला। आष्टी तालुक्यातलं डोंगर वस्तीत असलेलं गोजेवाडी नावाचं हे गाव दुष्काळानं हे संपूर्ण गावच भयान केलंय। गावात शिरलं तर कुणीच दिसत नाही। रस्त्यांवर आहे तो केवळ शुकशुकाट। घरांमध्ये दिसतायत ती अशी म्हातारी माणसं। घरटी 2-3 माणसं ऊस तोडणी कामासाठी स्थलांतरित झाली आहेत। घराघरात हीच भयान स्थिती आहे। गावात उरलीयत ती म्हातारी माणसं आणि शाळेत जाणारी पोरं। गावाची लोकसंख्या 700 आहे आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणाहून जवळजवळ संपूर्ण तरुण वर्ग म्हणलं तरी वावग ठरणार नाही, स्थलांतरित झालेला आहे। भोजेवाडीतले प्राथमिक शिक्षक यावर्षी परिस्थिती अधिकच भीषण असल्याचं सांगतायत। कारखान्यांवरची कामं संपली तरी तरुण गावाकडे परतणार नाहीत अशीच स्थिती आहे। गावात काहीच शिल्लक उरलेलं नाहीये। बीड जिल्ह्यात सर्वाधिक फटका सहन करावा लागतोय तो महिलांना। बीड सांगवी गावात या महिला पाण्यासाठी चालल्यात। गावात 2-3 किलोमीटर परिसरातल्या विहिरी आटल्यात। टँकरनी पाणी पुरवठा होतोय तो विहिरीत आणि अक्षरशः गढूळ पाणी पिण्यासाठी ही सारी कसरत करावी लागते। दुष्काळ दुष्काळ काय असतो आणि पाण्यासाठीचा संघर्ष काय असतो हे इथे बीड सांगवी गावात आल्यानंतर पाहायला मिळतं। हे असं गढूळ पाणी जे टँकरनी टाकलं ते त्यांना वापरावं लागतोय आणि त्याच्यासाठी करावं लागतोय उरापोटी संघर्ष। मराठवाड्यात कुठेही फिरा, नद्या अशा कोरड्या ठाक पडल्यात। 2 वर्षांपासून पाऊसच झालेला नाही। 700 ते 1000 फुटांवर बोर टाकूनही पाणी लागत नाहीये। येणारे टँकर किती दिवस पुरणार हा प्रश्न आहे। पाणी नाही त्यात चाऱ्याचीही अडचण आहे। एकट्या आष्टी परिसरात 26 चारा छावण्या सुरू आहेत। एकेका छावणीत सुमारे 2 ते 3 हजार गुरं आहेत आणि त्यांना सांभाळणारे 1000 शेतकरी। टँकर आला की चारा छावण्यांवरही अशी गर्दी होती। बैलगाडीवरून आणलेले ड्रम भरून नेण्यासाठी पळापळ होते। बऱ्याचदा वाद होतात आणि शेतकऱ्यांच्या आंघोळी। गुरांना पाणी मिळावं यासाठी हा आटापिटा सुरू असतो। हे आहेत जालिंदर शिंदे। शेकापूर गावात त्यांची 10 एकर जमीन आहे। शेतीत काही नाही, 6 गुरं आहेत। त्यांना जगवण्यासाठी सध्या छावण्यांचा आधार आहे। मात्र इथेही पाण्याचा संघर्ष आहेच। देसूर गावातलं हे भवर कुटुंबच इथं वास्तव्याला आलंय। यांची 10 गुरं आहेत। गावात काही उरलेलं नाही त्यामुळे मुलाबाळांसह चारा छावण्या हेच त्यांचं वसतीस्थान झालंय। इथंच खोपट बांधून हे 4 जणांचं कुटुंब राहतंय। त्यांची मुलंही इथूनच शाळेत जात आहेत। शेतात काही नाही तर किमान गुरं तरी जगतील या आशेवर गेल्या 2.5 महिन्यांपासून भवर कुटुंब इथं राहतंय। घरी कधी परतणार या प्रश्नाला पाऊस आला की लगेच हे त्यांचं उत्तर। या दुसऱ्या चारा छावणीत 2700 गुरं आहेत। पायांनी अपंग असलेले हे शेतकरी आहेत नामदेव कदम। दैठणचे असलेल्या कदम यांची 4-5 एकर जमीन आहे। 7 गुरांपैकी काही दिवाळीतच विकली। आता 4 गुरांना जगवण्यासाठी कुटुंबासह छावणीत त्यांनी ठाण मांडली आहे। आष्टी तालुक्यात मोठं पशुधन आहे। मात्र दुष्काळामुळे हे पशुधन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। मात्र या चारा छावण्यांमधून ही गुरं किमान जगतायत। चारा छावण्या नसत्या तर ही गुरं कसायाला द्यावी लागली असती असं शेतकरी सांगतायत। सर्वच चारा छावण्यांवर अगदी चांगलंच चाललंय असं नाही, पण किमान या छावण्यांमुळे गुरं तरी जिवंत राहतील ही आशाही कमी नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।